वनस्पती ज्या नत्र स्थिरीकरण करतात जे जीवजंतू असतात एकूण त्या ज्या आहेत त्या एक चार प्रकारच्या वनस्पती ही करतात. चार प्रकारच्या वनस्पती नत्र स्थिरीकरण करतात. तर आपण त्यामध्ये सहजीवी आहे, असहजीवी आहे, त्यानंतर स्फुरद विरघळणारे आहे आणि आजोला प्रकारचे वेगळे आहेत. सहजीवी, असहजीवी, स्फुरद विरघळणारी, स्फुरद विरघळणारी आणि आजोला वर्गीय. तर त्यातले पहिले जे आहे ना सहजीवी, सहजीवी मध्ये दोन प्रकार आहेत. एक म्हणजे रायझोबियम आणि दुसरा ॲसिटोबॅक्टर. सहजीवी रायझोबियम आणि ॲसिटोबॅक्टर म्हणजे दोन हे आहेत सहजीवी. आणि त्यामध्ये बघा रायझोबियम आहे ना ते शेंगवर्गीय म्हणजे कडधान्य, कडधान्य द्विदल वन ह्यासाठी रायझोबियम सर्वच शेंगवर्गीय पिकांनाही लागू पडत नाही. ह्याच्यामुळे काय होतं की 10-65% वाढ होते वनस्पतींची रायझोबियममुळे आणि ह्याच्या उत्पन्नामध्ये वाढ 15-22% वाढ होते. ह्याच्यामुळे रब्बीतील गव्हाचे उत्पन्न 20-22% वाढते. रायझोबियम, रायझोबियम सहजीवी आहे, कडधान्यासाठी उपयोग होते आणि शिंबीवर्गीय शेंगवर्गीय पिकांना उपयोग पडतो. आता ॲसिटोबॅक्टर, ह्या ॲसिटो ॲसी स जो शब्द आहे ना त्याच्यावर लक्ष द्या. ॲसिटो, ॲसिटो स म्हणजे ऊस, ऊस ॲसी ऊस म्हणजे ऊस. ॲसिटोबॅक्टर हा ऊसासाठी, ही ॲसिटोबॅक्टर हा ऊस आणि इतर शर्करायुक्त ह्याच्यासाठी नत्र स्थिरीकरण करतं. त्याच्यामुळे 40-85% नत्राचा पुरवठा होतो. आता असहजीवीमध्ये ॲझिटोबॅक्टर, आता ॲझी आहे, ॲझी ॲझी म्हणले की एकदल आणि तृणधान्य प्रतिजैविके पण तयार करतात. ॲझी ॲझिटोबॅक्टर इक्वल टू एकदल आणि तृणधान्य म्हणजे विम्ल जमिनीमध्ये ॲझिटोबॅक्टर. त्यानंतर ॲझोस्पिरिलियम, ॲझोस्पिरिलियम पण तृणधान्य आणि भाजीपालासाठी. त्यानंतर बायजेरिंकिया, ही आम्ल जमिनीमध्ये एकदल तृणधान्य, तांदळामध्ये बायजेरिंकिया चांगले येतं. त्यानंतर नील हरित शैवाल, ब्ल्यू ग्रीन आल्गी, ही ॲनाबिन आणि नॉस्टॉक हे दोन प्रकारचे जीव आहेत. त्यामध्ये हे भाताच्या शेतीमध्ये होतात. ॲनाबिन आणि नॉस्टॉक, नील हरित शैवाल, भाता म्हणजे असहजीवी नेत्र ज्या काय करतात कुठल्या सहजीवन नसतं. तर ह्याच्यामध्ये ॲझोटबॅक्टर एकदल आणि तृणधान्य, ॲझोस्पिरिलियम जे ते तृणधान्य आणि भाजीपाला, बायजेरिंकिया जे आहे ते एकदल तृणधान्य आणि नील हरित शैवाल ॲनाबिन आणि नॉस्टॉक ते भातामध्ये. आता स्फुरद विरघळणारे जे आहेत ना ज्या जमिनीत विरघळण्यास सर्वात कठीण असतात ह्याच्यामध्ये जीवाणू खतामध्ये सोडोमोनास आणि मायकोरायझा आणि सूक्ष्मजैव खतामध्ये पेनिसिलियम आणि फंगाय. म्हणजे स्फुरद विरघळणारे खत जीवाणू कुठले आहेत तर त्यामध्ये सोडोमोनास, मायकोरायझा, पेनिसिलियम आणि फंगाय आहेत. आणि आजोला नावाचं फर नाही, ह्याच्यामध्ये ॲनाबेना, ॲनाबेना ही आहे. तर ते भात शेती आणि हिरवळीच्या खतामध्ये करतात. आता जे जमिनीचा आपण मृदेचा आपण क्रम बघतो की मृदाचे एक प्रोफाईल असतो, प्रोफाईल म्हणजे वरून खालपर्यंत. ते प्रोफाईलमध्ये A0, A1, A2, B आणि C अशा प्रकारे असतं. तर A0 जे असतं ना तिथं ह्युमसचं प्रमाण जास्त असतं, तिथं सेंद्रिय पदार्थ जास्त असतात. जसं जसं आपण खाली जाऊ तसं तसं सेंद्रिय पदार्थाचं कमी होतं आणि जमिनीचा पोत हा वाढतो. आता A1 जे आहे खाली त्याच्यामध्ये सेंद्रियजन्य पदार्थ असतात, खनिज असतात आणि इथपर्यंत पिकांच्या मुळांना पोषण ह्या पार्टमध्ये मिळतं. म्हणजे पिकांची A1 मध्ये पिकांची मुळं जातात. A2 मध्ये हा झिरपणार थर आहे, झोन ऑफ एलिव्हेशन म्हणतात त्याला. बी जो आहे त्यामध्ये लोहजन्य चिकन माती झोन ऑफ इलोव्हेशन असतो, इलोव्हेशन. आणि सी जो आहे ना तिथं पॅरेंट खडक असतो, म्हणजे तिथं मृदा नसते, मृदा खडक. म्हणजे मृदा खडक मूळ खडक कुठल्या पार्टमध्ये असतो, सी मध्ये असतो, सी मध्ये मूळ खडक असतो. आणि ह्यातूनच मृदेची निर्मिती पुढे पुढे होत असते. आता मृदा निर्मितीचा जो पार्ट आहे, मृदा निर्मितीमध्ये कशी होते तर दोन प्रकारे मृदा निर्मितीला घटक कारणीभूत असतात. एक म्हणजे क्रियाशील आणि अक्रियाशील. क्रियाशील घटकमध्ये हवामान, जीवजंतू हे काय होतात, क्रियाशीलमध्ये येतात. आणि अक्रियाशीलमध्ये भूपृष्ठ कुठल्या प्रकारचा आहे म्हणजे उतार त्याचा काय येतो, खडक कुठल्या प्रकारचा आहे आणि काळ किती लागलेला आहे, ती दॅट इज अक्रियाशील. अधोमुखी कुठले कुठले, हवामान आणि जीवजंतू आणि जीवरासायनिक क्रिया, जीवशास्त्रीय क्रिया हे पण क्रियाशील मध्ये येतात. आता अधोमुखी हालचाल, अधोमुखी हालचाल म्हणजे वरून खाली जाते, त्याला लिचिंग असं म्हणतात किंवा इलुव्हिएशन म्हणतात, ह्युमिफिकेशन, मिनरलायझेशन, ह्यामुळे अधोमुखी हालचाल होते. वृक्षांच्या पाण्यापेक्षा गवत व शिंबामध्ये मोठ्या प्रमाणात पोटॅशियम आणि मॅग्नेशियम असते. म्हणजे गवत आणि शिंबा वर्गामध्ये पोटॅशियम आणि मॅग्नेशियमचं प्रमाण जास्त असते पानापेक्षा. ते वृक्षाचे जे पानं असतात ना त्यापेक्षा गवत आणि शिंबा ह्याच्यामध्ये पोटॅशियम आणि मॅग्नेशियमचं प्रमाण जास्त असतं. महाराष्ट्रात क्षारयुक्त चोपन जमिनी 10 लाख हेक्टर जास्त आहे. त्या चोपन जमिनी जास्त आहेत, 10 लाख हेक्टरपेक्षा जास्त आहेत.
10 लाख आणि 1 हेक्टर क्षारी चौपन्न जमिनीला 5 ते 10 टन जिप्सम लागतं. चौपन्न जमिनीला चौपन्न जमीन असे विचारतील की 1 हेक्टर चौपन्न जमिनीला किती हेक्टर जिप्सम लागतं. चौपन्न आणि दुसरी कुठली कुठली खारवट खारवट खारवटला पण जिप्सम लागतं. खारवटला मेनली हिरवळीचे खत लागतं दहीचे आहे. आता पॅरेंट रॉक, पॅरेंट रॉक आपल्याला मृदा कशा कशावरती निगडीत असते म्हणजे कसे निर्माण होते, तर पॅरेंट रॉकचं कसं कसं इफेक्ट त्याच्यावर होतो, पॅरेंट रॉकचे कलर कसला आहे, त्याचं टेक्स्चर कसं आहे, त्याचे केमिकल प्रॉपर्टीज कशा आहेत, त्याच्यामध्ये मिनरल कंपोजिशन काय आहे, ह्याच्यावरून त्याचबरोबर त्याची परमिएबिलिटी किती आहे, ह्याच्यावरून ते मृदेचा प्रकार ठरतो. रिलीफ, रिलीफ म्हणजे उतार, जर उतार जास्त असेल कमी असेल त्या प्रमाणामध्ये मृदेची निर्मिती होते. टाइम किती आहे, म्हणजे टाइम जेवढा जास्त गेलेला असेल तसे त्याची थिकनेस वाढलेली असते, कमी टाइम असेल तर थिकनेस कमी असते. क्लायमेट, जर वेदरिंग आणि ह्युमिफिकेशन रेट हा क्लायमेटवरती अवलंबून असतो, जेवढं क्लायमेटमध्ये आर्द्रता जास्त तेवढी ती ह्युमिफिकेशन आणि वेदरिंग जास्त होतं. त्यानंतर फ्लोरा आणि फौना, म्हणजे त्यामुळे सुद्धा रेट ऑफ ह्युमिफिकेशन कळतं. आता एक काही रेशो आहेत, म्हणजे कार्बन अपॉन नायट्रोजन, हा रेशो जर जास्त असेल तर त्याला काय म्हणायचं, ऑर्गॅनिक कार्बन म्हणायचं. जमीन जर त्याच्यामध्ये लो असेल तर तो फास्ट डिकॉम्पोजिशन असेल, आणि जर तो रेशो हाय असेल तर लेस स्लो डिकॉम्पोजिशन. म्हणजे कार्बनचं प्रमाण जास्त असेल तर स्लो डिकॉम्पोजिशन, नायट्रोजनचं प्रमाण जास्त असेल तर हाय डिकॉम्पोजिशन. हो, आता नायट्रोजन हे कशामध्ये, नायट्रोजन फेरस आणि पोटॅशियम हे जे आहेत ते सर्वात जास्त कुठल्या ह्याच्यामध्ये असतात, आणि जे खत जे आहेत खत, नायट्रोजनचं जर प्रमाण सर्वात जास्त बघितलं तर 7 ते 8% सॅफ्लावर, सॅफ्लावर मराठीत काय म्हणतात माहीत नाही, 7 ते 8% सॅफ्लावरचं, जर ती सॅफ्लावर आपण जर टाकलं जमिनीमध्ये तर त्यामध्ये 7 ते 8% कॅस्टरमध्ये 5 ते 8% असतं. फेरस हे बोन मिलमध्ये सर्वाधिक जास्त असतं आणि फिश मिलमध्ये 2 नंबरला असतं. बोन मिल हा सॉरी पोटॅशियम फॉस्फरस, फॉस्फरस बोन मिलमध्ये सर्वाधिक असतं. मला वाटतं हे ह्याची खत आहे, करडईची सॅफ्लावर म्हणजे करडईची पेंड, करडईची पेंड. नायट्रोजन सर्वाधिक प्रमाण करडईच्या पेंडीमध्ये असतं, फॉस्फरस प्रमाण बोन मिलमध्ये असतं, आणि पोटॅशियम हे नाईट सॉइल ह्याच्यामध्ये जास्त असतं, मोव्या केकमध्ये. आता पिकांच्या पाणी देण्याची संवेदनशील क्षमता जास्त अवस्था असतात, त्याला कुठल्या कुठल्या अवस्था असतात, कुठल्या ह्याच्यामध्ये संवेदनशील अवस्था असते पीक पाणी देण्याची, म्हणजे त्याला पाणी देणं खूप गरजेचं असतं. गहू असतात ना, गव्हाचं ज्यावेळेस मुकुट मुकटोळे फुटतात, त्याचे पहिले जे दाणे होतात ते फुटायला लागतात तेव्हाच ते संवेदनशील अवस्था, म्हणजे त्यावेळेस पाणी देणं खूप गरजेचं असतं. रब्बी ज्वारीमध्ये ज्यावेळेस ते पोटके निर्माण होते त्यावेळेस पाणी देणं गरजेचं असतं. करडईमध्ये फुलोरा आला की पाणी देणं गरजेचं असतं. हरभऱ्यामध्ये फुलं आले की पाणी देणं गरजेचं असतं. सूर्यफुलामध्ये कळी कळी पडायला लागली की, कळी धरली सूर्यफुलाला की पाणी देणं खूप गरजेचं असतं.